ತೆಲಂಗಾಣ ರಾಜ್ಯ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆಗೆ ಇನ್ನೇನು ಕೆಲವೇ ದಿನಗಳು ಬಾಕಿ ಇವೆ. ಹೀಗಾಗಿ ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಅಧಿಕಾರದ ಗದ್ದುಗೆ ಹಿಡಿಯಲೇಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸಿಎಂ ಕೆಸಿಆರ್ ನೇತೃತ್ವದ ವಿಆರ್ಎಸ್, ರೇವಂತ್ ರೆಡ್ಡಿ ನೇತೃತ್ವದ ತೆಲಂಗಾಣ ಕಾಂಗ್ರೆಸ್, ಬಿಜೆಪಿ ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳು ಭಾರಿ ತಯಾರಿ ನಡೆಸಿಕೊಂಡಿವೆ. ಈ ಮಧ್ಯೆ ಇಂದು ನಿಜಾಮಾಬಾದ್ನಲ್ಲಿ ನಡೆದ ಬಿಜೆಪಿ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ದ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಸಿಎಂ ಕೆಸಿಆರ್ ವಿರುದ್ಧ ಕೆಂಡಕಾರಿದ್ದಾರೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ತೆಲಂಗಾಣ ಸಿಎಂ ಕರ್ನಾಟಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ಗಾಗಿ ಹಣ ನೀಡಿದ್ರು ಎಂಬ ಆರೋಪ ಕೇಳಿಬಂದಿದೆ. ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತೆಲಂಗಾಣದ ಸಾಲ ತೀರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಿಎಂ ಕೆಸಿಆರ್ ಮಧ್ಯೆ ಬ್ಯಾಕ್ಡೋರ್ ಎಂಟ್ರಿ ಮಾತುಕತೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಒಂದು ರಹಸ್ಯವನ್ನು ಬಹಿರಂಗ ಮಾಡುತ್ತಿರುವೆ. ಈ ಮುನ್ನ ನಾನು ತೆಲಂಗಾಣಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಸಿಎಂ ಕೆಸಿಆರ್ ಏರ್ಪೋರ್ಟ್ಗೆ ಬಂದು ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ಹೈದರಾಬಾದ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಎಲೆಕ್ಷನ್ನಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ 48 ಸೀಟು ಗೆದ್ದ ಮೇಲೆ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬದಲಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಕರ್ನಾಟಕ ಚುನಾವಣೆ ಬಿಆರ್ಎಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಿ ಜಮಕರ್ ಮದದ್ ಕಿ ಔರ್ ಅಬ್ ಇಸ್ ಚುನಾವಣೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಪ್ನಾ ಕರ್ಜ್ ಉತಾರ್ ರಹಿ ಹೈ ಕ್ಯೋಂಕಿ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಭರ್ಪೂರ್ ಖಜಾನಾ ಯೆ ತೆಲಂಗಾಣ ಕಿ ಜನತಾ ಸೆ ಲೂಟಾ ಹುವಾ ಮಾಲ್ कर्नाटक में कांग्रेस को दे दिया गया ताकि वहां कांग्रेस जीत जाए फिर उसको मिलकर के तेलंगाना में जिल जाए. ये बीआरएस खेल करती है भाई. मैं आज पहली बार एक रहस्य खोलने जा रहा हूं. खोल दूं? सच बता दूं? बता दूं? बता दूं भाइयों? पहले कभी नहीं बताया, आज बता देता हूं. और मेरे पत्रकार मित्रों से भी कहता हूं, जांच करवा लेना. शत प्रतिशत सच्चाई बताने आया हूं मैं आज. जब हैदराबाद म्युनिसिपल कॉरपोरेशन का इलेक्शन हुआ, भारतीय जनता पार्टी 40-45 सीटें जीत करके आ गई. 48 किसी को बहुमत नहीं मिला. केसीआर को सपोर्ट की जरूरत थी और आपने देखा होगा हैदराबाद कॉरपोरेशन के चुनाव के पहले वो एयरपोर्ट पे पूरी फौज लेकर के मेरा स्वागत करने के लिए आते थे. बढ़िया बढ़िया माला पहनाते थे, बहुत सम्मान करते थे, याद है ना? फिर क्या हुआ भाई, अचानक मंद हो गए? अचानक इतना गुस्सा क्यों निकल रहा है? इसका कारण यह है कि हैदराबाद के चुनाव के बाद ये भी तारीख चेक कर ले मीडिया वाले, वो दिल्ली मुझे मिलने आए, बहुत बढ़िया मुझे शाल उड़ाई, बहुत मुझे आदर किया और इतना प्यार दिखाया. ये केसीआर के कैरेक्टर में ही नहीं है. और फिर मुझे कहने लगे कि आपके नेतृत्व में देश प्रगति कर रहा है, हम भी एनडीए का हिस्सा बनना चाहते हैं, आप हमें एनडीए में शामिल कर दीजिए. आगे क्या बोले, हैदराबाद में म्युनिसिपल कॉरपोरेशन में हमारी मदद कर दीजिए. मैंने केसीआर कहा, आपके कारनामे ऐसे हैं, मोदी आपके साथ जुड़ नहीं सकता. हैदराबाद में हमें विपक्ष में बैठना पड़ेगा तो बैठेंगे. केसीआर की सरकार हमारे कार्यकर्ताओं पर जुल्म करेगी तो जुल्म सहेंगे, लेकिन हम तेलंगाना की जनता से दगा नहीं कर सकते. भले तेलंगाना की जनता ने हैदराबाद में हमें पूर्ण बहुमत दे दिया, लेकिन 48 सीट भी तेलंगाना का भाग्य बदलने की शुरुआत है. और मैंने उनसे
हर प्रकार से मदद करने का इनकार कर दिया, उनको एनडीए में एंट्री देने से इनकार कर दिया। उसके बाद उनका दिमाग फटका, फिर तो वो भांति भांति से दूर भागने रहे। मैं भ्रष्टाचार के सवाल पूछने लगा, फिर एक बार दोबारा आए, वो मुझे कह रहे हैं कि मोदी जी मैंने बहुत काम कर लिया, अब मैं सारा कारोबार केटीआर को दे देना चाहता हूं, मैं एक बार केटीआर को भेजूंगा, आप जरा उसको आशीर्वाद दे देना। ये उन्होंने मुझे कहा। मैंने कहा केसीआर, ये लोकतंत्र है, तुम कौन होते हो बेटे को राजगद्दी दे? तुम राजा महाराजा हो क्या? क्या तुम राजा महाराजा हो क्या? अरे तेलंगाना की जनता तय करेगी किसको बिठाना है किसको नहीं बिठाना है। बस वो दिन आखिरी था, उसके बाद एक बार भी वो मेरे से आंखें नहीं मिला पा रहे, मेरा परछाया भी देखने की हिम्मत नहीं बची उनकी। आप देखा, अभी मैं सरकारी कार्यक्रम करके आया, कोई भ्रष्टाचारी मेरे बगल में बैठ करके मेरा ताप सहन नहीं कर सकता है, इसलिए भाग रहे हैं। तेलंगानदल्ली बीजेपी अध्यक्ष सरकार एंद मोदी, ಬಳಿಕ ದೆಹಲಿಗೆ ನಂದು ನನ್ನನ್ನು ಎನ್ಡಿಎಗೆ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಕೇಳಿಕೊಂಡ್ರು. ಆಗ ನಾನು ಹೈದರಾಬಾದ್ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ನಲ್ಲಿ ವಿರೋಧ ಪಕ್ಷದ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಕೂರ್ತೇನೆ, ನಿಮ್ಮನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಎನ್ಡಿಎಗೆ ಸೇರಿಸಿಕೊಳ್ಳಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದೆ. ಅಂದಿನಿಂದ ನನ್ನ ವಿರುದ್ಧ ಮಾತನಾಡಲು ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಈ ಬಾರಿ ಸಿಎಂ ಕೆಸಿಆರ್ಗೆ ಸೋಲು ಖಚಿತ, ಬಿಜೆಪಿ ಗೆದ್ದು ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರಲಿದೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ.